राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून सर्व पक्षीय नेत्यांना याचा फटका बसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जळगाव मधील कसगाव येथील 2 ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. विनोद माणिक पाटील व योगिता भूषण पाटील अशा या दोघा ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. त्यांना पाठिंबा म्हणून राजीनामा देत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे. रोजी मी श्री विनोद माणिक पाटील व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, कालच आम्ही दोघांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनाम्याचं कारण असं की सन्माननीय जरांगे पाटील साहेब यांचं गेल्या 4-5 दिवसापासून जे उपोषण चालू आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्यासाठी आम्ही राजीनामा देऊन आणि मी स्वतः उपोषणाला एक दिवशी उपोषणाला बसून ग्रामस्थांनी जो साथ दिली जी साथ दिली सर्व समाजाने, आपले आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील, कोळी बांधव असतील व सर्व ग्रामस्थांनी जो सपोर्ट केला सन्माननीय जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी, तर खरोखरच ही गोष्ट अभिमानास्पद आहे. आणि की जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो विषय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी लवकरात लवकर मार्गी काढावा अशी त्यांना सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती आहे. सर्व समाजातर्फे व ग्रामस्थांतर्फे सन्माननीय जरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण आहे त्यांना सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे. प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.